कोल्हापूर ही अंबाबाईची भूमी, ज्योतिबांची भूमी, ताराराणी सारख्या लढवय्या शूर महाराणाची देखील कोल्हापूरी भूमी। या भूमीमध्ये अनेक शूर वीर निपडले। अगदी अलीकडचे शूर वीर लेफ्टनंट जनरल मातीत एक ऊर्जा आहे। त्या मातीतून अनेक मल्ल ज्यांनी जगात नाव कमवलं ते या कोल्हापूरच्या भूमीत जन्माला आले। कलाकारांची ही भूमी आहे। दादासाहेब फाळके नाशिकर यांनी जरी चित्रपटाचा शोध लावला, परंतु चित्रपट पहिल्यांदा निर्माण झाले या कोल्हापूरच्या भूमीमध्ये। मंजुळा लहानपणे आम्ही ते सिनेमा पाहत होतो। हे सगळे या कोल्हापूरच्या या कलाकारांमध्ये, म्हणून म्हटलं की कोल्हापूर कलाकारांची सुद्धा भूमी आहे। पण अशी ही भूमी जी आहे कोल्हापूर, ते आमच्या मुश्रीफ साहेबांनी हे सुद्धा सांगितलं की कोल्हापूर Thank you।
सगळ्यांनी कौतुक केलं, एक मताने ठराव मंजूर झाला, हे सुद्धा मोदी साहेबांचं यश आहे. सांगायला बरंच आहे, बीडची मागची सभा झाली त्या धनंजय मुंडेंच्या इथं मी एक भाषण केलं, माझं दुःख सांगितलं. पवारसाहेबांना मी वाईट काय बोललो नाही, फक्त दुःख झालं की माझा राजीनामा घेतला, अमुक झालं तर मग झालं. किती मोठं कारूर वाट, अनेकांनी मला ताबडतोब जे आहे दुष्ट लावायला सुरुवात केली. अरे पण मी बोललो का, इथे स्वतःच जे आहे मनाचं दुःख मांडायचं नाही. मला एकच शेर आठवतो, चर्चा नाही होता. आम्ही काय केलं, आम्ही तुम्हाला फक्त विचारलं, सांगितलं साहेब हे का, तो ठीक आहे. आता आम्ही ठरवलं सत्तेमध्ये जायचं. एकनाथ शिंदे या मुख्यमंत्री यांच्या मुख्यमंत्री पदाखाली असलेल्या मंत्रिमंडळात सामील व्हायचं, लोकांची सेवा करायची. छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा म्हटलं होतं, आपली मतं मांडताना भित्र्या फागूबाई प्रमाणे मी माझी मते सोडणार नाही किंवा जीव वाचवण्यासाठी शरण जाणार नाही. मी तुटे पण वाकणार नाही. याच कोल्हापूरच्या भूमीमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी गर्जना केली आणि आज आम्ही सामील झालो. अनेक मंत्री जे आहेत आपापल्या परीने काम करतात. ओबीसींची 54% लोकसंख्या आहे. 12,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि 10 लाख घर जे आहे या महाराष्ट्रामध्ये या 3 वर्षात बांधण्यात येणार आहे. हळूहळू ज्यांना घरं नाही त्यांना मिळत आहेत घर, आता मिळणार. ज्यांना जमीन सुद्धा नाही त्यांना सुद्धा सावित्रीबाई घर, जमीन खरेदी योजना 50,000 रुपये अधिक देणार. आनंदाचा शिधा येणार. कामं खूप, अजित दादानं तुम्हाला त्या कामाची जी आहे जंत्री वाचून दाखवतील. परंतु प्रत्येक जण जो आहे आपापल्या पद्धतीनं काम करतो आहे. ओबीसीसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींसाठी आणि मुलांसाठी एक एक वसतिगृह बांधण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. जागा अधिग्रहित करण्यात आलेली आहे. परदेशी पूर्वी फक्त 10 विद्यार्थी आपण पाठवित होतो, आता 50 विद्यार्थ्यांना पाठवण्याचा निर्णय आपण सारथीच्या धर्तीवर घेतलेला आहे. सगळ्यांना समान न्याय देण्याची भूमिका आपण घेतो. नायगावला NDEच्या धर्तीवर मुलींसाठी प्रशिक्षण संस्थेची निर्मिती केली जाते आहे. नायगाव जे सावित्रीबाई फुल्यांचं जन्मगाव आहे त्या ठिकाणी, एवढंच नाही तर सर्वसामान्याच्या घरामध्ये सण सुद्धा आनंदाने साजरे झाले पाहिजे, यासाठी आनंदाचा शिधा सुद्धा आपल्याकडे होतो. 100 रुपयामध्ये तुम्हाला रवा चना डाळ साखर 1-1 किलो खाद्य तेल मिळणार आहे. दिवाळीत सुद्धा देणार आहोत. जे जे गोर गरिबांसाठी करता येईल ते करण्याचा आमचा निश्चितपणे आग्रह आणि विचार आणि आम्ही तो पार पाडणार निश्चितपणे. आज जे काही चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडतात त्यांच्याबद्दल सुद्धा थोडंसं बोललं पाहिजे. 6 जून 1993 जालन्यामध्ये महात्मा फुले समता परिषदेची 1 लाख लोकांची रॅली झाली. पवारसाहेब मुख्यमंत्री होते, मी गृहनिर्माण मंत्री, विलासराव देशमुखांपासून सगळे मंत्री होते आणि त्या ठिकाणी VP सिंग साहेबांनी जे आरक्षण मंडळ आयोगाचं लागू केलं ते महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा निर्णय पवार साहेबांनी त्या मीटिंगमध्ये घेतला. धनगर आहेत, तेली आहेत, वंजारी आहेत, माळी, कुलमी, बारा, बलुतेदार, भटके, विमुक्त या सगळ्यांना जे आरक्षण देण्याचं काम हे पवार साहेबांनी केलं हे आम्ही विसरू शकत नाही.
जे काम त्यांनी केलं ते त्यांनी केलं, त्याच्याबद्दल त्यांना त्यांचे आम्ही ऋणी आहोत. 54% असलेल्या ओबीसी समाजाला आज आरक्षण, मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. मी आज सांगत नाही, गेली कित्येक वर्ष सांगतो आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. पण ते आरक्षण टिकाऊ आरक्षण द्या, आणि ते आरक्षण देताना दलित असतील, मागासवर्गीय असतील किंवा ओबीसी असतील, कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या. आदरणीय पवार साहेब असतील, विभाग का काम नहीं, महाराष्ट्र ध्वंस.